जगात असे खूप कमी लोक होऊन गेलेले आहेत की संपूर्ण जग त्यांची आठवण काढतं किंवा त्यांची प्रशंसा करतं. त्यातलंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे द ग्रेट चार्ली चॅप्लिन. तर आता प्रश्न असा येतो की 17 मे या तारखेला ना चार्ली चॅप्लिन यांचा जन्म झाला होता ना मृत्यू, तरी देखील 17 मे हा दिवस संपूर्ण जगात त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर यामागे जी गोष्ट आहे ती मनाला अत्यंत दुःखी करणारी आहे. 25 डिसेंबर 1977 चार्ली चॅप्लिन यांचा मृत्यू झाला होता, परंतु काही चोरांनी त्यांची कब्र खोदून त्यांची शवपेटी चोरून नेली व त्यांच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली. घरच्यांना सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही 4 लाख पौंड आम्हाला द्याल त्यावेळेस आम्ही ही शवपेटी तुम्हाला रिटर्न करू. तर त्यावेळेस त्यांच्या घरच्यांच्या मनाची अवस्था कशी असेल ते कोणी सांगू शकत नाही. एकतर एक घरातला व्यक्ती गेलेला होता, त्यातल्या त्यात चोरांनी पैशांसाठी हे सर्व केलेलं होतं. चार्ली चॅप्लिन यांची शवपेटी मिळण्यास 5 महिने लागले होते. त्यानंतर ज्या दिवशी ही शवपेटी मिळाली तो दिवस होता 17 मे 1978 व तोच दिवस संपूर्ण जगात त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.